विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत. विशाळगड मुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय. त्यांनी शिवभक्तांना रविवारी विशाळगडावर जमण्याचं आवाहन केलंय. सकाळी कुलस्वामींनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर ते विशाळगडाकडे जाणार. गडावरील अतिक्रमण हटवणं हा मुद्दा घेऊन, हा विषय घेऊन छत्रपती संभाजीराजे आता आक्रमक झाले. विशाळगडावर जाण्यासाठी ब्रिज कसा बांधला असाही सवाल त्यांनी केलेला आहे. गड हा पवित्र ठिकाण आहे म्हणजे तिथं बकरी कापणं, तिथं कोंबड्या कापणं, इतकी दुर्गंधी, मद्यपान पाजेल तसं लोक तिथं करायचे. जसं काही हे कुठलं तरी वेगळं हिल स्टेशनच आहे, हे कुठलाही शिवभक्त खपून घेणार नाही. आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही सगळेजण शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडला जात आहोत. आता मुख्यमंत्री स्वतः म्हटले, दोन उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला आहेत. आणि कुठनं बोललेत? रायगडच्या राज सदरवर बोललेत, ज्या राज सदरवर शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी सांगावं तुमच्या मनात काय, त्यांनी सांगितलं आमच्या मनात काय. म्हणून मुख्यमंत्र्यांच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पूर्ण विश्वास आहे. धमक आहेत तिघांच्या, ती वेळ आलेली धमक दाखवायची, दाखवा. यात जर मी 1% सुद्धा चुकत असलो तरी सांगावं. अतिक्रमण मुक्त आंदोलनाच्या पूर्वसंध्येला विशाळगडावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गडाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. रविवारी शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाची घोषणा केली होती, त्यानंतर वातावरण तापू लागलं होतं. त्यानंतर आता मोठ्या संख्येनं शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेसाठी येणार. शेखर पाटील आपले कोल्हापुरातले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शेखर, काय ताजे अपडेट्स आहेत या आंदोलनाच्या बाबतीत? प्रत्यक्ष कोणत्या प्रकारच्या एन्क्रोचमेंटबद्दल किंवा अशा अवैध बांधकामाबद्दल त्यांना आक्षेप आहेत आणि उद्या नेमकं होणं काय अपेक्षित आहे? प्रसंग सर, आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगड संदर्भात सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात एक ट्रेंड सुरू होता, विशाळगड मुक्ती. मात्र त्याच मुद्द्यांवरून संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि उद्या त्यांनी विशाळगड मुक्ती संदर्भातलं एक मोठी मोहीम देखील हाती घेतलेली आहे. आपल्यासोबत अनेक शेकडो आणि हजारो कार्यकर्ते जे आहेत ते शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी येतील. शिवाजी महाराजांच्या या पवित्र अशा किल्ल्याला खरंतर वंदन करण्यासाठी आपण जात असल्याचं म्हटलेलं आहे. आणि परत येताना मात्र विशाळगड अतिक्रमण मुक्त झालेलं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींनी रविवारी शिवभक्तांसह विशाळगडावर जाण्याची ठाम भूमिका घेतली असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं 29 जुलैपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केले. आंदोलन आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी हे आदेश काढले, त्यामुळे उद्या आता पोलीस प्रशासनाचे हे आदेश मानले जाणार की छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आग्रह धरणार हे बघावं लागेल. पुन्हा एकदा जाऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत. शेखर, आता जर का जमाबंदीचे आदेश काढण्यात आले असेल तर काय होणार या आंदोलनाचं? नक्कीच हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे, कारण एकीकडे संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत उद्या हे शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा विशाळगडाला वंदन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणारच असल्याची भूमिका घेताना पाहायला मिळते. आणि दुसरीकडे प्रशासनानं बंदी आदेश जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे. 29 जुलैपर्यंत हा आदेश खरंतर असणार आहे. मात्र एकंदरीतच हे आंदोलनावरती सर्व संभाजीराजेंसह शिवभक्त जे आहे ते ठाम असल्याचं पाहायला मिळतात. आम्हाला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी जायचंय एवढीच माहिती खरं तर देत आहेत. मात्र दुसरीकडे बघितलं तर विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रेंड देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते. सोशल मीडियावरती विशाळगड मुक्ती नावाचा एक ट्रेंड देखील सुरू आहे. त्यामुळे एकीकडे उद्या संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर जात असताना प्रशासन आणि पोलीस बंदोबस्त अर्थातच त्या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात तैनात आहे. सुरक्षेच्या काळजी त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्यात माध्यमातून खर तर पार्श्वभूमीवरती 29 जुलैपर्यंत हा बंदी आदेश आहे. त्यामुळे नक्कीच उद्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने सगळं त्यांची या उद्याच्या दिवशी काय होतं त्याकडे आपलं लक्ष असेलच. तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.